नमस्कार तुम्ही पाहणं चालू केलं आहे स्टडीज स्नायपर एज्युकेशन यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बनवला आहोत याविषयी की पोलीस भरती जी आहे आगामी दोन हजार चोवीसची त्याची जाहिरात किंवा प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी आलेलं आहे टोटल सतरा हजार पदांकरिता या ठिकाणी पोलीस भरती घेण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये एकोणावीसशे हे जल पोलीस असतील सी आर पी एफच्या अठ्ठेचाळीसशे पोलीस असतील आणि शिपाई जे आहेत पोलीस शिपाई ते दहा हजार तीनशे पदं असतील असे टोटल सतरा हजार पदे या ठिकाणी भरणार आहेत आणि ही भरती जी आहे ती जून जुलै या महिन्यामध्ये घेण्यात येईल आणि तत्पूर्वी अर्ज जो करायचा आहे तो आपल्याला पाच ते एकतीस मार्चपर्यंत त्यामुळे आपण तो फॉर्म कसा भरणार आहोत त्या देवर देखील व्हिडिओ लेक्चर बनवणारच आहोत आणि यानंतर जे आहेत की कोणत्या जिल्ह्यावर कुठे कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर टोटल जागा ज्या आहेत सतरा हजार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर त्यामध्ये जे आहेत छत्रपती संभाजीनगर पोलीससाठी दोनशे बारा जागा आहेत बीड जिल्हा जो आहे चालक पोलीस चालक जे आहेत ते पाच जागा आहेत बीड जिल्हा पोलीस एकशे पासष्ट जागा आहेत लातूर जिल्हा पोलीस चौवेचाळीस जागा आहेत लातूर चालक वीस जागा आहेत परभणी जिल्हा पोलीस एकशे अकरा जागा आहेत परभणी जिल्हा चालक तीस जागा आहेत नांदेड जिल्हा पोलीस एकशे चौतीस जागा आहेत नांदेड जिल्हा बॅट्समन जे बँड्सवाले असतात त्यांच्या सहा जागा आहेत त्यानंतर सी आर पी एफ जी आर अठरा जागा छ ऐंशी आहेत त्यानंतर अमरावती शहर पोलीस चौऱ्याहत्तर जागा आहेत वर्धा पोलीस वीस जागा भंडारा जिल्हा पोलीस साठ जागा गोंदिया जिल्हा पोलीस एकशे दहा जागा चंद्रपूर जिल्हा पोलीस एकशे सदोतीस जागा चंद्रपूर जिल्हा बँड्समन नऊ जागा त्यानंतर गडचिरोली जिल्हा पोलीस सातशे बेचाळीस जागा या ठिकाणी सर्वाधिक जागा गडचिरोली जिल्हा पोलीससाठी दिसत आहे त्यानंतर गडचिरोली चालक पोलीस दहा जागा नाशिक शहर पोलीस एकशे अठरा जागा नागपूर ग्रामीण पोलीस एकशे चोवीस जागा अहमदनगर जिल्हा पोलीस पंचवीस जागा अहमदनगर जिल्हा चालक एकोणचाळीस जागा सी आर पी एफ जी आर सेवन दौंड यांच्या दोनशे चोवीस जागा आहेत जळगाव पोलीस एकशे सदोतीस जागा सोलापूर ग्रामीण पोलीस पंच्याऐंशी जागा सोलापूर ग्रामीण चालक नऊ जागा भंडारा शहर पोलीस साठ जागा भंडारा शहर नंतर आपण बघूया रायगड चालक एकतीस जागा पुणे ग्रामीणसाठी किंवा पुणे ग्रामीण चालकसाठी अठ्ठेचाळीस जागा आहेत पुणे ग्रामीण जिल्हा पोलीससाठी चारशे अठ्ठेचाळीस जागा आहेत सिंधुदुर्ग चालक चोवीस जागा आहेत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस एकशे अठरा जागा आहेत रायगड चालक एकतीस जागा आहेत मुंबई लोहमार्ग पोलीस एक्कावन्न जागा आहेत पुणे लोहमार्ग चालक अठरा जागा आहेत पुणे लोहमार्ग पोलीस पन्नास जागा ठाणे शहर चालक वीस जागा पालघर जिल्हा पोलीस एकोण प साठ जागा रत्नागिरी जिल्हा पोलीस एकशे एकोणपन्नास जागा रत्नागिरी चालक एकवीस जागा त्यानंतर मुंबई लोहमार्ग चालक चार जागा नवी मुंबई पोलीस एकशे पंच्याऐंशी जागा त्यानंतर ठाणे शहर पोलीस सहाशे सहासष्ट जागा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस एकशे सव्वीस जागा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण चालकसाठी एकवीस जागा जालना जिल्हा पोलीस एकशे दोन जागा जालना चालक तेवीस जागा छत्रपती संभाजीनगर कारागृह तीनशे पंधरा जागा छत्रपती संभाजीनगर पोलीस दोनशे बारा जागा बीड जिल्हा चालक पाच जागा बीड जिल्हा पोलीस एकशे पासष्ट जागा तर अशा पद्धतीने पूर्ण जिल्ह्यावाईज ज्या आहेत त्या ॲडव्हर्टाईज या ठिकाणी ऑफिशियली वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत यामध्ये जे आहेत ते पहिले आपल्याला शारीरिक चाचणी होईल मैदानी म्हणजे जे आपण पूर्वी जे जे आर लागू झाला होता की आधी लेखी आणि नंतर चाचणी तर तो रद्द करून आता परत एकदा आधी चाचणी होणार आपलं चाचणी होईल शारीरिक जे आहे आपले ग्राउंड होईल आणि त्यानंतर मग लेखी होईल ओके तर अशा पद्धतीने ही पूर्ण पोलीस भरती जी आहे सतरा हजार पदार करिता आगामी काळात कंडक्ट होणार आहे तर सर्व जे पोलीस भरती करू इच्छितणारे उमेदवारांना माझ्याकडनं शुभेच्छा आणि त्यानंतर सगळ्यांनी आत्ता ही एक संधी आहे कारण की यानंतर इलेक्शन असतील आणि त्यानंतर सर्वांनाच त्यान माहिती असतं की इलेक्शननंतर दोन तीन का वर्षात फारसे पदं येत नाहीत त्यामुळे सर्वांनी जोमात आणि पूर्ण तयारीत लागा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बिलायकॉन नोटिफिकेशन ऑन करून घ्या कारण की आता आगामी काळात पोलीस भरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण वेळोवेळी काही अपडेट असतील ते देत राहणार आहोत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र